किले सिंहगडावर बघतोस काय मुजरा कर ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांगसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, शनया उर्फ रसिका, सुनील अशी स्टार कास्ट झळकणार आहे. सिंहगडावर कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉन्चिंगचा शानदार समारंभ पार पडलाय. सर्वच कलाकार मंडळी फेटे बांधून या ट्रेलर लॉन्चिंगच्या सोहळ्याला हजर होते. कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील दुर्गप्रेमी मंडळींनीही ह्या सोहळ्यात सहभागी झाले होते. आणि ह्याच निमित्ताने ह्या कलाकारांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी केलेली खास बातचीत बघूयात. किल्ले सिंहगडावर आपण आहोत आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग इथे झालेला आहे. आणि तीन स्पेशल लेडी आहेत आपल्यासोबत की त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. त्यांचा लुक जर आजचा बघितला तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात आहे आपल्याला. खूप वेगळा दिवस आहे प्रत्येकीच्या दृष्टीने. पण सुरुवातीला अर्थातच रसिका, तुझ्या फिल्मविषयी, तुझ्या भूमिकेविषयी थोडंसं ऐकायला आवडेल की नेमकी काय भूमिका आहे आणि एवढी सगळी धुमाल, सगळी तुम्ही सगळी मंडळी जमलेली आहात, जितू असेल, हेमंत आहे, सगळी जी गँग आहे. मी ॲक्च्युली दोन गोष्टी सांगू इच्छिते. माझी रसिका म्हणून जी भूमिका होती या चित्रपट फिल्म करताना, याबाबतीत मला हे नक्की आवर्जून बोलायचं होतं नेहा पर्ण, तुम्हाला सुद्धा सांगायचं होतं नक्की सी थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग दॅट यू हॅव हेल्प मी ऑन सेट अँड एव्हरी टाईम दे हॅव डन इट. बाकी वैशालीचं कॅरेक्टर सांगायचं झालं तर वैशाली ही पांडाची बायको, पांडा म्हणजे अनिकेत विश्वासराव, तर ती अत्यंत गोड आहे, अत्यंत साधी आहे, सोजवळ आहे. परत तिचं नुकतंच लग्न झालं आहे एका अत्यंत डॅशिंग अशा वाघाशी. पण त्याच्यामुळेच ती खूप जास्त त्याच्यासमोर शाय असते किंवा हे असते, बट तिची ना एक सतत गोड तक्रार असते की तुम्ही प्लीज थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्याचं विचाराचं लक्ष सगळं सरपंचकीकडे, सगळं शिवाजी महाराजांकडे असंच असतं. हे असं अत्यंत गोड कॅरेक्टर आहे आणि गोड केमिस्ट्री येतं दोघांची खूप. तुमच्या लक्षात आलं असेल शनाया आहे, म्हणजे किती बदलली आहे आता. खूप क्रॉस रोल आहे तुम्ही असं नाही वाटत येत? हो नाही नक्कीच, म्हणजे कलाकार म्हणून पण आपण वेगवेगळेच भूमिका करायच्या इच्छेत असतोच नेहमी. फॉर्च्युनेटली ते मिळालं आहे मला करायला आणि या पिक्चरमध्ये तर अत्यंत वेगळी भूमिका आहे. सो आय होप प्रेक्षकांना तेही आवडेल नक्कीच. नेहाला आपण बघितलेलं आहे मालिकांमधनं किंवा नाटकांमधनं, स्पेशली नेहा खूप वेगळ्या प्रकारचा आहे, अभिनय करतेस. नेहा, काय मिळालं या सिनेमातनं? गंमत अशी वाटते की इतर वेळेला जेव्हा प्रमोशन्स चालू असतात कुठल्याही फिल्मची, तेव्हा शूटिंग कसं झालं, मग अमुक एका कलाकाराबरोबर तुम्हाला काम करताना कसं वाटलं, मग ह्याच्यातले म्युझिक कसं आहे, ह्याच्यातली गाणी कशी आहेत, मग तुमचे कॉस्च्युम कसे आहेत, तुमचा लुक कसा आहे, ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त बोलत असतो. आणि आपल्यासाठी आता हे खूप रुटीन झालं आहे की तू प्रश्न विचारायचेस की आणि मी उत्तरं द्यायची, पण तुझ्याकडनं प्रश्नही वेगळा येतो आहे त्यामुळे माझ्याकडनं उत्तरही वेगळं दिलं जात आहे. सो मला वाटतं हे महत्त्व आहे या विषयाचं. आणि शिवाजी महाराज आपल्याला माहीतच असतात, फक्त पुस्तकातनं एखादा धडा, एखादी कविता कवितेतनं माहीत असतात, एखादा चित्रपट बघितलेला असतो, एखादी सिरियल बघितलेली असते. मला असं वाटतं की आता बसून शिवचरित्र वाचावं. आणि मी काही योद्धा नाही, मी काही कोणी सोल्जर नाही, मी माझ्या पद्धतीने माझं काम करते. पण निश्चितच आज एवढ्या मोठ्या माणसाचं चरित्र वाचताना मला त्याच्यातनं हे नक्कीच मिळेल की माझं काम मी निष्ठेने कसं करू. आणखीन एक चेहरा आहे, बोलका चेहरा म्हणून आहे की जे खूप आत्मविश्वासाने सिनेमा इंडस्ट्रीसाठी आपल्या मराठी फिल्ममध्ये येते आहे. वेगवेगळी घोडदौड, खूप वेगळे सिनेमा तुझ्या वाट्याला येत आहेत, तसाच आहे. हो निश्चितच आहे. आणि मी आत्ता जे माझे दोन सिनेमे प्रदर्शित झाले त्याच्यापेक्षा हा निश्चितच खूप वेगळा सिनेमा आहे. गावातली पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा आहे, त्यामुळे पात्रही खूप वेगळं आहे, अत्यंत फिल्मी असं पात्र आहे, भाषा वेगळी आहे या सिनेमाची आणि विषय तर अर्थातच वेगळा आहे. आपण मोठ्यापासून जे बोलतो आहोत आणि खूप अभिमाने मी या सिनेमाचा भाग आहे, कारण काय हा नुसता एक सिनेमा नाही आहे जो कमर्शियल पर्पजेससाठी बनवलेला आहे. ह्याच्यातनं काहीतरी संदेश द्यायचा आहे, काहीतरी म्हणायचं आहे. हेमंत म्हटलं तसं एक चळवळ उभी करायची आहे त्याला या सिनेमाच्या मार्फत आहे, त्याचा मी भाग आहे. ही खूप अर्थातच खूप छान गोष्ट आहे.
तुमच्या तर राणीला बाहेर आत बसली ना ती सांगा तिला खर तर तुम्ही आज खूप छान दिसताय सगळ्या फेट्यांमध्ये की अंगामध्ये काहीतरी वेगळं संचारतं असं म्हणूया. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होता असं म्हटलं जायचं. जातीभेद स्त्री पुरुष असे जे आपण सध्या खूप पिढ्यानपिढ्या आपण ती चर्चा करतोय असा भेदभाव तुला आत्ताच्या पिढीमध्ये आत्ता वावरताना असं तुला जाणवतं कुठे? म्हणजे मी मुलगी आहे म्हणून मला वाटतं की माझ्या बाबतीत मला तो निश्चित आत्ता नाही जाणवत आहे. परिस्थिती नक्कीच बदलली आहे पण मला असं म्हणता नाही येणार की अख्ख्या समाजासाठी ती परिस्थिती बदलली आहे. मला मी काम करताना अभिनेत्री म्हणून सुद्धा खूप छोटे छोटे स्ट्रगल्स वेगवेगळ्या मी बॉलिवूडमध्ये मराठीमध्ये बॉलिवूड हॉलिवूड सगळीकडे असतात की काम जर सेम असलं तरी पैसे अभिनेत्रींना कमी देतात किंवा त्यांचे क्रेडिट्स कायम दुसऱ्या नंबरला असतात अशा काही ना काहीतरी गोष्टी त्या प्रकारच्या भेदभावाच्या आपण प्रत्येक जण अनुभवतच असतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की आपल्या घरातलं उरलेलं अन्न शेवटचं कोण खातं शिळं कोण खातं तर ते आपली आई खाते जी काही मुलगी. तर इथपासनं आपण ती सुरुवात केली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही आहेत त्याच्यावर मात करायची अजून बाकी आहे असं वाटतं. न्या खरं तर तू स्वतःहून निवडलेलं फील्ड आहे. तू गेली वर्ष कित्येक वर्ष नाटक मालिका सिनेमा करतेस मुलगी म्हणून किंवा आत्ताच्या घडीला म्हणजे इथे आल्यानंतर आपण खूप चर्चा करतो की राजे असे होते तसे होते महाराज असे होते प्रजा त्यांना एवढी मानायची. आत्ताच्या घडीला तुला हे जे काही आपल्या देशामध्ये चाललंय किंवा आत्ताचं जे वातावरण आहे तुला एक मुलगी म्हणून करिअर करता सुरक्षितपणा जाणवतो तेवढा वाटतो का किंवा मग अशा अवतीभोवती थोडंसं वातावरण बिघडलंय चांगलं आहे? पर्ण म्हणाली तसंच आहे थोडंसं माझ्या बाबतीत जर पर्टिक्युलरली बोलायला गेलो तर इतके चांगले आई वडील नशिबाने मिळालेले आहेत की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी बघायला शिकवल्या आहेत आणि ज्यांनी कायमच विश्वास टाकला. मुलगी म्हणून कधी बघितलं नाही कारण तसं जर असतं तर नाशिकमधनं एकटीला मला पाठवलंच नसतं त्यांनी मुंबईमध्ये. दुःख या गोष्टीचं होतं 186वा जन्मदिवस होता सावित्रीबाई फुलेंचा 2 दिवसांमागे. तर 186 वर्ष होऊन गेली त्यांचा जन्म झाला पण 100 वर्षाहून जास्त होऊन गेली ती बाई झाली. ती शिकली तिने लोकांना शिकवलं आणि तरीही ह्या समाजाची आपली अशी परिस्थिती आहे. तर विचार करावा असा वाटतो की नेमके कुठल्या दिशेला चाललो आहे आपण आणि कुठल्या दिशेने आपले नायक आपल्याला घेऊन चालले होते किंवा समाज सुधारकांना कुठल्या दिशेने न्यायचं होतं. खरं तर एक मालिका असेल सिनेमा असेल खूप वेगळा प्रत्येक सिनेमा काही ना काही मेसेज देतो चांगलं वाईट दोन्ही पण असेल. तू नव्याने दाखल होतीस इंडस्ट्री तुला कशी वाटते इंडस्ट्री छान आहे किंवा तू म्हणजे तू विश्वासाने आपल्याला हेच करिअर करायचं आहे आता पुढे ते करताना तुला चांगले वाईट दोन्ही अनुभव की छान खूप गोष्टी घडतात तसं नाही सगळंच वाईट होत आहे पण तू एक मुलगी म्हणून मग तुला तुझा अनुभव कसा आहे? नाही मुलगी म्हणून माझा आत्तापर्यंतचा अनुभव इंडस्ट्रीचा अत्यंत पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतं ज्या दिवशी रात्री 1-2 वाजता मी एकटी येईन किंवा कोणतीही मुलगी घरी एकटी येईल तेव्हा तिच्या आई वडिलांना की बाबा तुझा मित्र आहे ना सोबत किंवा कोणी तुझे काका आहेत ना सोबत किंवा बाबा उशिरा येतेस एकटी नीट ये जेव्हा ही काळजी ज्या दिवशी संपेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण सगळे सुरक्षित आहोत असं मला वाटेल. अशी एखादी व्यक्ती की जे म्हणजे पुरुष स्पेशली की जी चांगली आहे आपण त्याविषयी तुझं कोणाविषयी तुला बोलावं वाटतं की ज्यांचा तुला खूप सतत पाठिंबा मिळतो? मुलगी आहेस मुलगा आहेस हा भाग वेगळा एकदम पण तुझ्या पाठीशी खंबीरपणे असतात की ज्यांना तुला मग मुद्रा करावा वाटतो. आई असे खूपच फॉर्च्युनेटली खूप असे पुरुष आहेत जे ज्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि आसपास खूप हुशार असे आहेत निश्चितच. पण मला असं वाटतं की जर आत्ता हा विषय निघालाच आहे तर मला असं वाटतं की ज्योतिबा फुले असतील यांना मला अत्यंत माझा मानाचा मुजरा त्यांना करावा असा वाटतो. कोणाला नतमस्तक होऊन मुजरा करावा असा वाटत असेल तर शिवाजी महाराज की ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे. पाठीशी उभा जर का तर तुम्ही म्हणाल तर ज्या पुरुषाला मी गेली 24 वर्ष ओळखते जो म्हणजे मी बाळ असल्यापासून माझ्या पाठी उभा आहे ते माझे वडील. मी अत्यंत मनापासून कज आय रिस्पेक्ट हिम अ लॉट. ते पुरुष म्हणूनही एक स्त्री म्हणूनही तो माणूस जितका पूर्ण आहे ना म्हणजे आई घरी असली नसली किंवा काय बट सगळ्या गोष्टी तो एक पुरुष आहे. ते माझे वडीलही आहेत ती माझी आईही आहे. मला नक्कीच बाबांना मी मानाचा मुजरा करणार. खूप धन्यवाद आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रयोगांनाही आमच्या Zee 24 तासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह प्रशांत अनासपुरे Zee मीडिया सिंहगड.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.